दीपाली सय्यद यांनी कोल्हापुरात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धा घेण्याबाबत घोषणा केल्यानंतर राज्यात महिला महाराष्ट्र केसरी स्पर्धेवरून वाद निर्माण झालेला आहे. महाराष्ट्र महिला केसरी कुस्ती स्पर्धा घेण्याचा अधिकार फक्त कुस्तीगीर परिषदेला असल्याचा खुलासा परिषदेचे कार्याध्यक्ष नामदेवराव मोहिते यांनी केलेला आहे. महिलांची अधिकृत महाराष्ट्र केसरी स्पर्धा ही 23 मार्चला मिरजेत होणार असून तीच अधिकृत स्पर्धा असल्याचं मोहिते यांनी सांगितलं. नामदेवराव मोहिते हे कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष आहेत. त्यांच्याशी खास बातचीत केली अमरसिंह पाटील यांनी. पाहूया. महिला कुस्ती स्पर्धेवरून सध्या दीपाली सय्यद यांनी घेतलेली पत्रकार परिषद चांगलीच चर्चेत आलेली आहे. दीपाली सय्यद यांचं स्पष्ट मत आहे की कोल्हापूरमध्ये आम्ही जी स्पर्धा घेतोय महिला केसरी तर तीच अधिकृत आहे आणि या बाबतीत नेमकी स्पर्धा अधिकृत की अनधिकृत हे जाणून घेणार आहोत. आपल्यासोबत आहेत कुस्तीगीर परिषदेचे कार्याध्यक्ष परवा नामदेवराव मोहिते. मला सांगा की नेमकी कुस्तीगीर परिषद ही एकमेव संघटना आहे जी राज्य शासनाकडे नोंदणीकृत आहे. हे बघा, महाराष्ट्र राज्य कुस्तीगीर परिषद ही अधिकृत संघटना राज्यामध्ये देशामध्ये कोर्टाने मान्य केलेला आहे. कोर्ट असून दे, हायकोर्ट असून दे किंवा सुप्रीम कोर्ट, दोन्ही कोर्टामध्ये ही अधिकृत संघटना म्हणून मान्य केलेलं आहे. या संघटनेमार्फत ज्या स्पर्धा घेतल्या जातात त्या अधिकृत स्पर्धा. नक्कीच नामदेवराव मोहितेंचं स्पष्ट मत आहे की आमची कुस्तीगीर परिषद ही राज्य शासनाची अधिकृत मान्यताप्राप्त संघटना आहे, संस्था आहे आणि याच संस्थेकडून ज्या स्पर्धा होणार आहेत त्या स्पर्धा ह्या अधिकृत असणार आहेत. त्यामुळे अन्य कुणी इतर स्पर्धांची घोषणा केली असली तरी त्याकडे कुणी जाऊ नये किंवा त्याकडे दुर्लक्ष करावं आणि अधिकृत संघटनेकडे आपण सर्व मल्लांनी आणि स्पर्धकांनी यावं असे जाहीर आवाहन सुद्धा त्यांनी या निमित्ताने केलं. व्हिडिओ जर्नलिस्ट योगेश माने सोबत दीपक चव्हाण, जय महाराष्ट्र, सांगली.